नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी गणित विषय शिक्षक सोनोने व्हीटी। आज आपण इयत्ता 10वीतील मॅथेमॅटिक्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 3 सर्कल या प्रकरणाविषयी माहिती बघणार आहोत। इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट प्रॅक्टिस सेट 3.1 अँड प्रॅक्टिस सेट 3.2। प्रैक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1। इन द एडजॉइंट फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर। लाइन ए बी इज अ टेंजेंट एट ए। आंसर द फॉलोइंग क्वेश्चन। सोबतच्या आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे। रेषा ए बी या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते। या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। नंबर 1, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी अँड व्हाय। कोण सी ए बीचे माप किती अंश आहे आणि का, हा पहिला प्रश्न आहे। तर आपण त्या पद्धतीने लिहायला सुरुवात करू। आपण उत्तराची सुरुवात करताना बघा, ट्रॉस एक सी ए, या ठिकाणी आपण रेख सी ए काढली, किंवा तुम्ही या ठिकाणी सी बी सुद्धा काढू शकतात। सी बी पण काढा आणि सी ए पण सुरुवातीला या ठिकाणी आपण सी ए ही रेख काढली। आणि तुम्ही असं जरी लिहिलं ड्रॉ सेक सी ए अँड सेक सी बी, अँगल सी ए बी 90 डिग्री, टँजंट थेरम, स्पर्शिका त्रिज्याच्या प्रमेयावरनं या ठिकाणी अँगल ए हा 90 अंश आहे। ठीक आहे, मग त्या ठिकाणी आपण ते कारण लिहिलं स्पर्शिका त्रिज्याच्या प्रमाणावर। सेक सी ए परपेंडिक्युलर लाईन ए बी फ्रॉम 1, इक्वेशन 1 वरून सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर। देअरफोर सी ई इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 सेंटीमीटर फ्रॉम लाईन ए बी। या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी की ए बीचं अंतर, सॉरी बिंदू, या ठिकाणी व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी। बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे, तर किती अंतरावर आहे, 6 या अंतरावर आहे। बिंदू सी हा रेषा ए बी पासून 6 सेमी अंतरावर आहे, कारण बिंदू सी पासून रेषा ए बीचे लंब अंतर आहे। त्यामुळे थर्ड नंबर, इन ट्रायंगल सी ए बी अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम। या ठिकाणी आपण पायथागोरसच्या प्रमेयावरनं हे उदाहरण सोडू शकतो आता, कारण सी ए बीचं माप आहे 90 अंश। म्हणून सी बी स्क्वेअर इज इक्वल टू सी ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर। देअरफोर बी सी स्क्वेअर म्हणजेच काय, सी बी, ठीक आहे, त्याला बी सी स्क्वेअर जरी लिहिलं तरी चालतं किंवा सी बी स्क्वेअर जरी लिहिलं तरी चालतं। सी बी स्क्वेअर इज इक्वल टू सी ए स्क्वेअरचं माप आहे 6, म्हणून 6 स्क्वेअर प्लस ए बीचं माप आहे 6, म्हणून 6 स्क्वेअर, ठीक आहे। देअरफोर बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 36 + 36, त्यांचा वर्ग आपण या ठिकाणीच केला, स्क्वेअर आपण करून घेतला, 6चा वर्ग आणि परत 6चा वर्ग, 36 + 36। देअरफोर बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 72, बी सीचा वर्ग बरोबर 72। देअरफोर बी सी इज इक्वल टू 6 √2 cm, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साईड, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळालं बी सीचं माप, डिस्टन्स बी सी किती मिळाला मग आपल्याला 6 √2 cm, ठीक आहे। नंबर 4, इन ट्रायंगल ए बी सी, त्रिकोण ए बी सी मध्ये बघा, ट्रायंगल ए बी सी जो, सॉरी, अँगल ए बी सी हा 45 अंश आहे, कारण तो कोणता आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामुळे, ठीक आहे। म्हणून सी ए इज इक्वल टू ए बी, इच लेंथ इज लेंथ इज द लेंथ 6 सेंटीमीटर। त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 2 बघा, इन द ॲडजॉईंट फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम पॉईंट आर, सेक आर एम अँड सेक आर एन आर टँजंट सेगमेंट टचिंग द सर्कल ॲट यम अँड यन इफ ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर। देन क्वेश्चन नंबर 1, त्यातला पहिला प्रश्न काय विचारला बघा त्यांनी, व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट। क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल यम आर ओ।
क्वेश्चन नंबर थ्री त्यातला व्हाट इज द मेजर ऑफ एंगल एम आर एन. तुम्हाला जी आकृति दिलेली आहे या आकृतीमध्ये केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर एम आणि आर एन हे स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू एम आणि एन मध्ये स्पर्श करतात. जर ओ आर बरोबर 10 सेमी व वर्तुळाची त्रिज्या जर 5 सेंटीमीटर असेल तर आपल्याला पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल किंवा किती. दुसरा आहे अँगल एम आर ओ चे माप आपल्याला या ठिकाणी किती आहे ते विचारलंय. क्वेश्चन नंबर थ्री त्या ठिकाणी अँगल एम आर यांचे माप किती आहे ते या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आपण एक एक प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी लिहू. सर्वात अगोदर आपण आकृतीमध्ये एक रचना केली त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं की ड्रॉ सेक ओ एम अँड सेक ओ एम. इथे रेक ओ एम आणि रेक ओ एन या ठिकाणी आपण काढली. पण पहिला प्रश्नाची सुरुवात करू आपण उत्तराची. इन ट्रायंगल ओ एम आर त्रिकोण जो आहे ओ एम आर या ओ एम आर मध्ये अँगल एम जो आहे तो 90 डिग्री आहे. कोणत्या नियमानुसार? टँजंट थेरमनुसार. स्पर्शिका त्रिज्या प्रमाणानुसार या ठिकाणी ओ एम आर एमचं माप या ठिकाणी 90° आहे. ओ पासून एम आर या रेषेवरती एक लंब पडलेला आहे बघा ओपासून एम आर. ठीक आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमाणानुसार. म्हणून हे कारण दिलेलं आपण की अँगल ओ एम आर हा 90° आहे. पायथागोरसच्या प्रमाणानुसार बघा ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. देअरफोर 10² इज इक्वल टू 5² प्लस एम आर स्क्वेअर. देअरफोर एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 - 25. देअरफोर एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 75. देअरफोर एम आर इज इक्वल टू 5 √3 cm. या ठिकाणी आता हे 5 आणि √3 कसे आले? 75 जर आपण या ठिकाणी अवयव पाडले 25 × 3 25 × 3 = 75 बरोबर. मग 25 वर्गमूळ निघतं म्हणून 5 बाहेर आले आणि वर्गमूळात काय राहिलं? फक्त 3. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे माप मिळालं. आता जेवढं एम आर असेल तेवढाच आपला एन आर आहे बरोबर आहे. म्हणून आर एम इज इक्वल टू आर एन इज इक्वल टू 5 √3 cm. टँजंट सेगमेंट थेरम स्पर्शिका खंडाच्या प्रमाणानुसार या ठिकाणी आपल्याला एन आरचं मापसुद्धा मिळालं. नंबर टू, इन ट्रायंगल आर एम ओ अँगल ओ एम आर 90 डिग्री. टँजंट थेरमनुसार आपण हे लिहिलेलं आहे. त्याचबरोबर ओ एमचं माप आहे 5 सेंटीमीटर आणि ओ आरचं माप आहे 10 सेंटीमीटर. आपल्याला हे दिलेलं आहे गिवन. ठीक आहे, देअरफोर ओ ओ एम इज इक्वल टू 1/2 × OR 1/2 × OR. ओ एम केवढा आहे? ओ आरच्या 1/2 असेल. म्हणून या ठिकाणी आपण ते लिहिलं आणि ओ आरचं माप या ठिकाणी आपल्याला अँगल एम आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफोर हा आहे 30, 60, 90 त्रिकोणाच्या प्रमाणाच्या व्यत्यानुसार या ठिकाणी अँगल एम आर ओ हा किती निघेल? मग 30° ठीक आहे. त्याच पद्धतीने एन आर ओ सुद्धा हा किती असेल? मग 30° सिमिलरली सारखेच आहे. त्यामुळे थर्ड नंबर, अँगल एम आर एन इज इक्वल टू अँगल एम आर ओ प्लस अँगल एन आर ओ. अँगल एम आर एन इज इक्वल टू 30 + 30. अँगल एम आर एन इज इक्वल टू 60 डिग्री. मग एम आर एनचं माप किती? 60°. थर्ड नंबर, सेग आर एम अँड सेग आर एन आर टँजंट सेगमेंट ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ. प्रूव दॅट सेग ओ आर बाय सेग अँगल एम आर एन ॲज वेल ॲज अँगल एम ओ एन. रेख आर एम आणि रेख एन आर एन हे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहे. तर रेक ओ आर हा अँगल एम आर एन आणि अँगल एम ओ एन या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे हे सिद्ध या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. उत्तराय सुरुवात करताना तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकतात. मी जसं सेमी आणि मराठीमध्ये दाखवलेलं आहे कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उत्तराय सुरुवात करू शकता. आपण या ठिकाणी बघू. इन ट्रायंगल आर एम आर एम ओ अँड इन ट्रायंगल आर एम ओ अँड ट्रायंगल आर एन ओ या दोन्ही त्रिकोणामध्ये बघा
अँगल आर एम ओ अँड अँगल आर एन ओ इज इक्वल टू 90 डिग्री. हे दोन्ही 90° यांचं माप आहे टँजंट थेरमनुसार. स्पर्शिका त्रिज्या प्रमाणानुसार हे दोन्ही कोन जे आहे हे 90° आहे. हायपोटेनियस ओ आर कॉन्ग्रुएंट हायपोटेनियस ओ आर दोन्ही त्रिकोणांच्या या ठिकाणी बघा जो कर्ण आहे तो एकरूप आहे, कारण की ते दोन्ही त्रिकोणांची कॉमन साइड आहे. सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू आपण त्याला म्हणू. साइड ओ एम कॉन्ग्रुएंट साइड ओ एन रेडी ऑफ द सेम सर्कल. दोन्ही त्रिकोणा एकाच वर्तुळाच्या त्या काय आहे त्रिज्या आहे. देअरफोर ट्रायंगल अँगल सॉरी ट्रायंगल आर एम ओ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर एन ओ हायपोटेनियस साइड थेरम. कर्णभुजा प्रमेयावरून हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहे. देअरफोर म्हणून अँगल एम आर ओ कॉन्ग्रुएंट अँगल एन आर ओ अँड अँगल एम ओ आर कॉन्ग्रुएंट अँगल एन ओ आर हे दोन्ही एकरूप त्रिकोणाचे संगत कोन त्या ठिकाणी आहे. देअरफोर सेक ओ आर बायसेक अँगल एम आर एन अँड अँगल एम ओ आर. म्हणून रेक ओ आर हा अँगल एम आर एन आणि अँगल एम ओ एन या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 सराव संच 3.2 पहिला प्रश्न बघा. टू सर्कल हॅविंग रेडी 3.5 सेंटीमीटर त्याचे रेडियस जे आहे दोन त्रिकोणाची ती पहिली आहे 3.5 आणि दुसरी आहे 4.8 सेंटीमीटर. टच इच अदर इंटरनली फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. दोन आंतरस्पर्शी वर्तुळ जे आहे जे आतून स्पर्श करतात त्यांची त्रिज्या अनुक्रमे पहिल्याची आहे 3.5 आणि दुसऱ्याची आहे 4.8 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल. कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा दोन वर्तुळ आतून स्पर्श करतात एकमेकांना त्यावेळेस त्या दोन्ही त्रिज्या तुम्हाला ज्या दिलेल्या असतात रेडियस त्या दोन्ही रेडियसची त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही वजाबाकी करायची सबट्रॅक्शन त्या ठिकाणी करायचं. इथं दाखवलेलं बघा लक्षात ठेवा परत एकदा की जर दोन वर्तुळ आतून स्पर्श करत असेल इंटरनली जर ते एकमेकांना टच करत असतील तर त्या दोन त्रिज्यांमधलं जर तुम्हाला त्यांनी म्हटलं की अंतर किती आहे तर त्या ठिकाणी काय करायची वजाबाकी करायची. आणि जर तुम्हाला म्हटलं त्यांनी की दोन वर्तुळ आहे आणि ते आउटर साईडने एकमेकांना टच करतात बाहेरून जर स्पर्श करत असतील तर त्यांच्यामध्ये काय करायची ॲडिशन करायची. ठीक आहे ही गोष्ट या आता या ठिकाणी आतून स्पर्श केले म्हणून आपण पहिली त्रिज्या आणि दुसरी त्रिज्या या दोघांमधून दोघांची वजाबाकी केली आणि मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्येचं माप आपण मायनस केलं या ठिकाणी आपल्याला मिळालं 1.3. मग त्या दोन त्रिकोणामधील दोन वर्तुळांच्या त्रिज्येमधील अंतर 1.3 सेंटीमीटर आहे. टू सर्कल ऑफ रेडी 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली म्हणजे बाहेरून. आता हे बघा हे उदाहरण कसं आहे की त्यांनी सांगितलं की दोन त्रिज्या या ठिकाणी दिले दोन वर्तुळ आहे आणि ते वर्तुळ बाह्यस्पर्शी आहे आणि त्यांच्या त्रिज्या 5.5 आणि 4.2 सेंटीमीटर त्यांचे मापं आहे त्रिज्यांचे, तर त्या दोन केंद्रातील आपल्याला या ठिकाणी अंतर काढायचं आहे. पहिलं आपण उदाहरण बघितलं की दोन वर्तुळ आहे ते आतून स्पर्श करत आहे तर त्यांच्या दोन्ही केंद्रांमधलं अंतर आपल्याला काढायचं होतं म्हणून आपण वजाबाकी केली. हे दोन वर्तुळ बाहेरून स्पर्श करत आहे मग हे बाह्यस्पर्शी आहे म्हणून या दोन्ही त्रिज्यांची आपल्याला काय करावं लागेल ॲडिशन या ठिकाणी करावं लागेल. या ठिकाणी दाखवलंय बघा मी की आपण पहिली त्रिज्या आणि दुसरी त्रिज्या या दोन्ही त्रिज्यांची आपण काय केली ॲडिशन केली 5.5 + 4.2 आणि उत्तर आलं या ठिकाणी 9.7 सेंटीमीटर. तर त्या दोन वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर हे किती आलं 9.7 सेंटीमीटर आलं. इन फिगर 3.27 पुस्तकात दाखवलेलं बघा 3.27 जी आहे क्रमांकाची आकृती. द सर्कल विथ सेंटर पी अँड क्यू टच इच ऑदर ॲट आर ए लाईन पासिंग थ्रू आर मीटर सॉरी मीट्स द सर्कल ॲट ए अँड बी रिस्पेक्टिवली प्रूव दॅट सेक ए पी पॅरेलल सेक बी क्यू. अँड सेकंड क्वेश्चन ट्रायंगल ए पी आर सिमिलर ट्रायंगल आर क्यू बी अँड थर्ड फाइंड अँगल आर क्यू बी इफ अँगल पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री. या ठिकाणी बघा केंद्र पी आणि क्यू असलेले वर्तुळे परस्परांना बिंदू आरमध्ये स्पर्श करतात. बिंदू आरमधून
जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी मध्ये छेदत असेल तर रेख एपी समांतर रेख बीक्यू हे सिद्ध करा. त्रिकोण एपीआर सिमिलर त्रिकोण आरक्यूबी हे सिद्ध करायचं आपल्याला की दोन्ही त्रिकोण सिमिलर आहे. एकरूप नाही हा, सिमिलर समरूप आहे. ठीक आहे, जर कोण पीएआरचे माप 35° असेल तर कोण आरक्यूबीचे माप आपल्याला काढायचे. आरक्यूबीचं माप या ठिकाणी आपल्याला ठरवायचे. मग उत्तर सुरुवात करू. या ठिकाणी बघा पी डॅश आर डॅश क्यू म्हणजे पी आर आणि क्यू हे एक रेषे बिंदू आहे. त्याच पद्धतीने ए डॅश आर डॅश बी हे सुद्धा एक रेषे बिंदू आहे. बाय थेरम टचिंग सर्कल इन ट्रायंगल पी ए आर, पी ए आर मध्ये सेक पी ए कॉंग्रुएंट सेक पी आर रेडियस ऑफ द सम सेम सर्कल. एकाच वर्तुळाचे त्रिज्या आहे पी ए आणि पी आर म्हणून ते एकरूप आहे. देअरफोर अँगल पी ए आर कॉंग्रुएंट अँगल पी आर ए, पी ए आर अँड पी आर ए म्हणून हे दोन्ही कोण काय झाले एकरूप झाले. कोणत्या त्रिकोणामध्ये बघतोय आपण, अँगल पी ए आर मध्ये हे दोन्ही कोण काय झाले एकरूप झाले. इन ट्रायंगल क्यू आर बी सेक क्यू आर कॉंग्रुएंट सेक क्यू बी रेडियस ऑफ द सेम सर्कल. हे परत दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघताना या दोन्ही त्रिज्या त्याच्या कशा आहे सारख्या, कारण ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. म्हणून अँगल क्यू आर बी आणि अँगल क्यू बी आर हे कॉंग्रुएंट झाले आयसोस्केल ट्रायंगल थेरमनुसार. अँगल पी आर ए कॉंग्रुएंट अँगल क्यू आर बी व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे त्या ठिकाणी आर आर हे दोन्ही. ठीक आहे, देअरफोर फ्रॉम 1, 2 अँड 3 इक्वेशन नंबर 1, 2 अँड 3 वी गेट आपल्याला 1, 2, 3 वरून काय मिळालं बघा. अँगल पी ए आर कॉंग्रुएंट अँगल क्यू बी आर दॅट इज अँगल पी ए बी कॉंग्रुएंट अँगल क्यू बी ए, कारण ते एक रेषे बघा ए डॅश आर डॅश बी. देअरफोर सेक ए पी पॅरल सेक बी क्यू अल्टरनेट अँगल टेज फॉर पॅरल लाईन संगत कोण कसनुसार. इन ट्रायंगल ए पी आर अँड ट्रायंगल आर क्यू बी अँगल पी ए आर कॉंग्रुएंट अँगल क्यू आर बी फ्रॉम 1 अँड 3 इक्वेशन 1 आणि 3 वरून हे दोन्ही कोण एकरूप आहे. त्याचबरोबर अँगल पी आर ए कॉंग्रुएंट अँगल क्यू बी आर फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3 वरून. आणि या दोन्ही त्रिकोणामध्ये आपण दोन कोण एकरूप दाखवलेले आहे म्हणून देअरफोर ट्रायंगल ए पी आर सिमिलर ट्रायंगल आर क्यू बी कोणत्या टेस्टनुसार, ए ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहे. थर्ड नंबर अँगल पी ए आर इज इक्वल टू 35° आपल्याला दिलेले आहे किंवा त्याच्यानुसार आपल्याला अँगल आर क्यू बीचं माप काढायचं आहे. मग या ठिकाणी बघा फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वरून अँगल पी आर ए आणि अँगल क्यू आर बी अँगल क्यू बी आर या तिघांचं माप किती राहील मग 35° असेल, कारण की जेवढा पी ए आर आहे तेवढाच पी आर ए आहे तेवढाच क्यू आर ए बी आहे आणि तेवढाच क्यू बी आर ए हे पहिले बघितलं आपण इक्वेशन नंबर 4. इन ट्रायंगल क्यू आर बी त्रिकोण क्यू आर बी मध्ये बघा आता क्यू आर बी प्लस अँगल क्यू बी आर प्लस अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180°. तिन्ही त्रिकोणांच्या मापांची बेरीज किती असते 180° असते. आता हे तिन्ही सॉरी त्रिकोण म्हटलं मी कोण, आता या तिन्ही कोणांपैकी ज्या ज्या कोणांचे माप आपल्याला माहिती आहे आपण ते ठेवून देऊ. क्यू आर बीचं माप आहे 35° प्लस क्यू बी आरचं आहे 35 प्लस अँगल आर क्यू बी आपल्याला काढायचं इज इक्वल टू 180° फ्रॉम इक्वेशन 4 वरून हे माप आपण ठेवले. देअरफोर 35 + 35 = 70 प्लस अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180°. देअरफोर अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180 - 70°. देअरफोर अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 110. या ठिकाणी आर क्यू बीचं माप हे 110° मिळालं. तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला लेक्चर नंबर 9 चॅप्टर नंबर 3 आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.3 प्रॅक्टिस सेट 3.4 अँड प्रॅक्टिस सेट 3.5 हे आपण बघणार आहोत. धन्यवाद.